हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर पालक पनीरची रेसिपी शेअर करणार आहे. क्विक आहे, हेल्दी आहे, घरातील सर्व जणांना खूप आवडेल. या व्हिडिओमध्ये मी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला पालक प्युरी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी एका टोपामध्ये मी अर्धा ग्लास पाणी गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये 2 कप स्वच्छ धुतलेला पालक ऍड करते. आपल्याला झाकण ठेवून पालक शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटं लागतील त्यासाठी. पालक मस्त सॉफ्ट झालेला आहे. आता आपल्याला पालकचा ग्रीन कलर रिटेन करायचा आहे, सो आपण त्याच्यामध्ये 1 ग्लास थंड पाणी टाकूया. तुमच्याकडे आईस क्यूब असतील तर तुम्ही आईस क्यूब सुद्धा त्यात ऍड करू शकता. बेसिकली आपण इथे पालकचे कुकिंग प्रोसेस स्टॉप करतोय. जर तुम्हाला परफेक्ट ग्रीन कलरचं पालक पनीर बनवायचं आहे तर ही स्टेप अजिबात स्किप करू नका. आता मी हा शिजलेला पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि आपण त्याची प्युरी करून घेणार आहोत. एकदम स्मूथ पेस्ट करायची आहे. आणि टोपामध्ये जे पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते एका ग्लासमध्ये मी काढून घेते. आपल्याला नंतर ते यूज करायचं आहे. आता आपण मेन रेसिपीला सुरुवात करूया. सो त्यासाठी मी एका टोपामध्ये 1 टीस्पून ऑइल घेतलेलं आहे. तुम्ही तूपही वापरू शकता. आणि त्यामध्ये मी ऍड करते 1/2 टीस्पून जिरे. जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडंसं हिंग, हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला लसूण. लसूण खूप यूज करायचा आहे, त्याचा फ्लेवर खूप मस्त येतो. हे दोन्ही व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये मी एक उभा चिरलेला कांदा ऍड करते. पातळ स्लाइस करून घ्यायचं आहे. त्यात थोडंसं मीठ ऍड करते कांदा पटकन शिजावा म्हणून. आणि झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिटांसाठी कांदा शिजवून घेणार आहोत. थोडा सॉफ्ट करायचा आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी ऍड करते धने जिरे पावडर. स्पायसीनेस आणि मसाले एवढेच आहेत, हिरव्या मिरच्या आणि धने जिरे पावडर. आणि आता गॅस कमी करून त्यामध्ये 2 टीस्पून दही ऍड करते. याचाच क्रीमीनेस येणार आहे पालक पनीरला. गॅस कमी करून दही ऍड करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊन मी आता पालक प्युरी ऍड केलेली आहे. जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ऍड करू शकता. हे पालक शिजवून घेतलेलंच पाणी आहे. मिरच्यांचा तिखटपणा पूर्णपणे पालकमध्ये उतरलेला आहे. सो या स्टेजला तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या मिरच्या काढून घेऊ शकता. मी थोडंसं मीठ ऍड करते. पालकमध्ये पण थोडासा खारटपणा असतो, सो ते विचारात घेऊनच तुम्ही मीठ ऍडजस्ट करा. आता मी पालकला एक मस्त उकळी काढून घेणार आहे. आणि उकळी आल्यानंतर मी आता याच्यामध्ये पनीर ऍड करते. 120 ग्रॅम पनीर आहे. याचे क्यूब्स करून घेतलेले आहेत मी छोटे छोटे. आता आपल्याला फक्त 1 ते 2 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे. पनीर सॉफ्ट झाले की नाही हे चेक करायचं आहे, ओव्हर कुक करायचं नाहीये. तर तुम्ही 3 टिप्स नक्की फॉलो करा. पालक शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये थंड पाणी जरूर होता, आईस क्यूब किंवा थंडगार पाणी, त्यानंतरच त्याची प्युरी बनवा. सेकंड टिप आहे क्रीमीनेससाठी तुम्ही 2 टीस्पून दही ऍड जरूर करा. गॅस कमी करून ते दही ऍड करायचं आहे. आणि थर्ड टिप म्हणजे जर पालकचा कलर तुम्हाला रिटेन करायचा आहे तर त्याला ओव्हर कुक नका करू. आता मी गॅस बंद करून त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकते आहे, त्यामुळे फ्लेवर खूप एनहान्स होतो. सो तुम्ही बघू शकता आपलं पालक पनीर रेडी आहे. खूप छान ग्रीन कलर आलेला आहे. अशा प्रकारे आपलं परफेक्ट ग्रीन कलर क्रीमी असं पालक पनीर रेडी आहे. खूप इझी रेसिपी आहे, हेल्दी रेसिपी आहे, कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यामध्ये बनलेली रेसिपी आहे. टेस्ट अमेझिंग आहे. तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.